बोला भारत माता की जय। वंदे मातरम। आता आपण ज्या ठिकाणी बसलोय ते काय आहे? शेड आहे, बरोबर आहे, निसर्ग शाळेतली शेड आहे, पण ही निसर्ग शाळेतली शेड नाहीये। आपण एका टाईम मशीन मध्ये बसलो, त्याच्यामध्ये बसलो मग त्या टाईम मशीन मध्ये आपण जर टाइम एंटर केला प्लस टू इयर्स, तर आपण 2023 ऐवजी कुठे जाणार? 2025 मायनस 10 टाकलं तर कुठे जाणार? सगळे जण बसले, सगळ्यांनी सीट बेल्ट लावा, आपले फार वेगाने जाणार आहे आपण। आपण फार वर्ष जाणार होतो, 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष नाही, आपण फार वर्ष जाणार होतो। सीट बेल्ट लावा, सगळ्यांनी लावले तर मी पण लावला। आता मी एंटर करू टाइम, मायनस 3 9 8 किती? मायनस 8 टाइम टाकलेला आहे त्याच्यात, आणि आता मी एंटर करणार आहे। हा करू तयारी आहे, 2 मिनिट 1 मिनिट बटन दाबला, आता सुरू झालंय आपलं मशीन, पोचलो आपण। आता डोळे उघडा, आपण आता सगळे किल्ल्यावर आहोत। त्या किल्ल्यावर पूर्ण काळ्या दगडांचा बांधलेला खूप सुंदर राजवाडा आहे, आणि त्या राजवाड्याच्या बाहेर काही घोडी हे एक पालखी घेऊन थांबलेली आहे, पालखी जमिनीवर ठेवली आहे, दिसते आपल्याला ती पालखी, आणि सगळे घोडी हे तयारीत उभे आहेत, त्यांच्याबरोबर काही सैनिक सुद्धा आहेत। ते वाट बघतायत कुणाची, कुणाची वाट बघतायत? बरं, ती वाट बघतायत, पण शिवाजी महाराज काही आले नाही। कोण आलं? एक महिला आली, त्या वाड्यातून बाहेर आली, तिच्याबरोबर अजून खूपच काही त्याच्या मैत्रिणी आहेत। ती हळूहळू आली आणि त्या पालखीत बसली, पालखीत बसल्यावर घोड्यांनी पालखी उचलली आणि ते चालले। आता घोडे पाण्याच्या टाक्या लागल्या, घरावर पाण्याच्या टाक्या असतात ना किल्ल्यांवर, तिथे रक्षक आहे, कुठले काही पाणी टाकू नये, खराब करू नये, याच्यासाठी त्या पाण्याच्या टाक्यांपासून चालत 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 ती पालखी एका देवळापर्यंत आली। आता पालखीतून हळूच ती महिला खाली उतरली आणि देवळात चालली। कुठल्या देवीचं देऊळ आहे बरं हे? ते आहे शिवाई, शिवाई देवी। कोणाचं आहे? शिवाई देवीच। आणि ही महिला आहे जिजाऊ, काय नाव आहे तिचं? जिजाऊ, जिजाबाई, सिंदखेड राजाचे लखुजी राजे जाधवराव नावाचे सरदार, त्यांची ही मुलगी, आणि शहाजी राजे भोसले यांची ही पत्नी। पण शहाजी राजे शिवनेरीवर आहेत का? शिवनेरीवर बिजू फक्त जिजाऊ आहे, आणि ती आता गर्भवती आहे, आणि कधी त्यांच्या दिवशी तिला पुत्र होणार, पण ती देवीकडे जाऊन काय मागतीये? ती देवीला सांगतीये, देवी माझ्या वडिलांना, माझ्या भावांना सुलतानानं ज्या पद्धतीने मारलं तशी वेळ कुणावरही येऊ नये। काय झालं होतं तिच्या वडिलांना? तिचे वडील हे निजामशहाची चाकरी करत होते, आणि ह्या निजामशहाच्या नोकरीमध्ये असताना एक दिवस ते आणि त्यांची 3 मुलगे असे सगळे निजामशहाकडे मुजरा करायला गेले। दरबार भरलेला होता, दरबारात समोर एका उंच आसनावर निजामशहा बसला होता, दोन्ही बाजूला सगळे सरदार बसलेले होते। लखुजी राजे आणि त्यांचे 3 पुत्र हे गेले आणि त्यांनी खाली लवून मुजरा केला निजामशहा। नेहमी असा मुजरा केला की निजामशहा काय करायचा? हात उंच करून त्या मुजऱ्याचा स्वीकार करायचा, त्यांच्याकडे बघून स्मितहास्य करायचा। पण आज निजामशहानी तसं काही केलं नाही, त्यांनी काय केलं? यांनी मुजरा केल्याबरोबर तो आपल्या आसनावरनं उठला आणि मागे निघून गेला। त्याला दरवाजा होता मागच्या दरवाज्याने, तो निघून गेला। हा चौघांना वाटलं काय झालं, असं का झालं? म्हणून ते इकडे तिकडे बघतात, तर बाजूला उभे असलेले सगळे सरदार त्यांनी आपल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या आणि सगळेजण या चौघांच्यावर तुटून पडले। त्यांच्या देखील कमरेला तलवारी होत्या, हे काही घाबरणारे पळून जाणारे नव्हते। यांनी देखील आपल्या तलवारी काढल्या
आणि त्या निजामशहाच्या दरबारामध्ये एका लढाईला सुरुवात झाली. एका बाजूला फक्त चार जण आणि एका बाजूला शेकडो विरोधक, काय होणार? आणि त्यांना देखील मारलं, पण हे चौघही तिथं रक्ताच्या थरोळ्यात खाली पडले. ही बातमी लखुजराजांची पत्नी ही बाहेर छावणीमध्ये होती देवगिरी किल्ल्याच्या, त्या छावणीमध्ये तिला कळलं तिच्या बरोबर तिचा एकच मुलगा आता होता, तिचा धीर होता. तिने सगळ्यांना सांगितलं, चला आता आपलाही जीव इथं धोक्यामध्ये आहे, आता आपल्याला इथून निघालं पाहिजे. त्यांनी छावणीतलं जे काही मौल्यवान वस्तू गोळा करता येतील पटापट तेवढ्या गोळा केल्या. सगळेजण घोड्यावर बसले आणि तिथून दौडत निघाले. कुठे गेले? सिंदखेड राजाला गेले. सिंदखेड राजा हे ह्या जिजाऊंचं माहेर आहे, तिथं त्यांचा वाडा आहे. बुलढाणा जो जिल्हा आहे महाराष्ट्रातला, त्या जिल्ह्यामध्ये सिंदखेड राजा आहे. तर त्या सिंदखेड राजाला सगळे निघून गेले. ही गोष्ट जिजाऊला आठवत होती आणि ती शिवाई मातेला म्हणते की जी वेळ माझ्या वडिलांवर आली, जी माझ्या भावावर आली, ती कुणावरही येऊ नये. तिला आठवत होत, मी पहिला भाग काही सांगतो मग काही मध्ये आपण शंका विचारायला. तिला तिला आठवत होत की तिची जाऊ म्हणजे तिच्या धीराची बायको, ती एकदा नाशिकला गोदावरी तरी गेलेली होती गोदावरीच्या स्नानासाठी. तिच्याबरोबर अन्य महिला देखील होत्या. त्या सगळ्याजणी स्नान करून जशा नदीतून बाहेर आल्या, तसे घोड्यावरून दौडत दौडत काही सैनिक आले. त्यामध्ये महाबत खान नावाचा एक सरदार होता. त्यांनी तिला उचललं, घोड्यावर टाकलं आणि स्वतःच्या छावणीमध्ये घेऊन गेला. सगळीकडे खळबळ माजली. खुद्द शहाजी राजांच्या भावाची पत्नी आणि तिला पळवून नेलं सर शत्रूंनी. मोठी खळबळ माजली. आता काय करायचं? सोडून द्यायचं असं? शेवटी खंडणी देऊन तिला सोडून आणावं लागलं. जिजाऊ प्रार्थना करत होती की पैसे देऊन, रॅन्सम देऊन तिला परत आणावं लागलं. हा, पैसे होते, सोन्याचे पैसे होते, ते देऊन तिला सोडवून आणावं लागलं. जिजाऊ ही प्रार्थना करत होती की अशी वेळ कोणावरही येऊ नये. जिजाऊ रोज बघत होती की आपले मराठी सरदार कोणी निजामशहाकडून लढतोय. निजामशहा कुठला होता? देवगिरी किंवा नगर इकडचा. कोणी आदिलशहाकडून लढतोय तो कुठला आहे? विजापूरचा. कोणी मोगलांचा सुभेदार आहे तो कुठला आहे? बुरहाणपूरचा. कोणी त्याची नोकरी करतोय आणि ह्याच्यामध्ये सगळे एकमेकांशी लढतायत. लढणारे कोण आहेत? सगळे आपलेच लोक आहेत. सुर्वे आहेत, मोरे आहेत, भोसले आहेत, घोरपडे आहेत, सगळी कोण आपलीच माणसं आणि आपापसात भांडतायत. आपापसात भांडून एकमेकांचं रक्त सांडतायत आणि चाकरी कोणाची करतायत? विजय कोणाचा होतोय? कधी आदिलशहाचा होतोय, कधी निजामशहाचा होतोय, कधी मोगलांचा होतोय. जिजाऊ शिवाई मातेला विचारत होती, कधी आमचा विजय होणार की नाही? कधी आमचा विजय होईल असा कोणी राजा इथे जन्माला येणार की नाही? आणि शिवाई देवीने तिला आशीर्वाद दिला की हो हो, थोडा धीर धर, तुझ्या पोटी असा वीर जन्माला येईल. या सगळ्यांच्या विरुद्ध लढून, निजामशहाच्या, आदिलशहाच्या, मोगलांच्या, सगळ्यांच्या विरुद्ध लढून ज्याचा विजय होईल असा पुत्र तुझ्या पोटी जन्माला येईल. हे ऐकल्यावर जिजाऊला बरं वाटलं आणि ती देवीची पूजा करून, नमस्कार करून आपल्या वाड्याकडे परत गेली. थोड्या दिवसांनी खरंच तिला पुत्र झाला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 असा तो दिवस होता. आता आपण इंग्रजीनुसार काढतो तर 19 फेब्रुवारी 1930 असा तो दिवस येतो. पण ती फाल्गुन वद्य तृतीया होती. त्या दिवशी शिवरायांचा जन्म झाला. शिवाई देवीने जो आशीर्वाद दिला होता त्या आशीर्वादानुसार जन्म झाला. म्हणून जिजाऊंनी त्यांचं नाव काय ठेवलं? शिवाजी. शिवाराजे, शिवाराजे जन्माला आले. शिवाराजे हळूहळू हळूहळू मोठे व्हायला लागले. ते कुठे राहत होते? शिवनेरी किल्ल्यावर. शिवनेरी किल्ला म्हणजे पूर्ण जंगलांनी वेढलेला किल्ला. सर्व बाजूला जंगल, भरपूर पाणी, वाहणाऱ्या नद्या,
अशा सगळ्या प्रदेशामध्ये शिवाजी महाराज हळूहळू मोठे होत होते। ते किल्ल्यावर फिरायचे, किल्ल्याच्या तटबंदीपर्यंत जाऊन बघायचे सगळीकडे आजूबाजूचा परिसर। किल्ल्यावर एखादा त्यांना मातीचा ढीग दिसला की ते काय म्हणायचे, हा माझा किल्ला, काय माझा किल्ला। मग ते सगळ्या मित्रांना जमा करायचे, मित्रांचे दोन गट करायचे, एक शिवाजीराजांचं सैन्य आणि दुसरं शत्रूचं मोगलांचं सैन्य, आणि मग लढाईची तयारी करायची। आता लढाई करायची तर शस्त्र पाहिजेत, घोडे पाहिजेत। मग सगळे जिजाऊंच्याकडे जायचे, आई आई मला घोडे दे, हत्ती दे। मग जिजाऊ काय करायची, खरा घोडा देता येईल का लगेच? मग जिजाऊंनी कुंभाराला बोलवलं आणि कुंभाराकडून मातीचे घोडे तयार करून घेतले, मातीचे हत्ती तयार करून घेतले, सुताराला बोलवलं, सुताराकडनं धनुष्य बाण तयार करून घेतले, लाकडाचे भाले तयार केले, लाकडाच्या तलवारी तयार केल्या आणि खरे खुरे भगवे झेंडे दिले। हे सगळे घेऊन आता खेळ खेळायला तयार झाले। त्यांचे खेळ कसे होते, पराक्रमाचे। शिवाजी महाराजांचे खेळ कसे, पराक्रमाचे खेळ। त्यामुळे खेळ खेळायला हे सगळं साहित्य घेऊन पुन्हा सगळे चालले। आता शिवबाराजे किल्ल्याचं रक्षण करायला उभे राहिले आणि त्यांचा शत्रू घोडे हत्ती घेऊन तलवारी घेऊन भाले घेऊन आले हल्ला करायला। इकडून शत्रूचं सैन्य आणि इकडून छोट्या छोट्या शिवाजी महाराजांचं सैन्य, भरपूर लढाई व्हायची दोघांमध्ये। कोणाला पायाला खचटायचं, कोणाला इकडं फुटायचं, कोणाला कपाळाला जखम व्हायची, पण शेवटी विजय कोणाचा व्हायचा, शिवाजी महाराजांच्या गटाचा विजय व्हायचा। असे खेळ चालायचे आणि मग खेळून जेव्हा ते घरी जायचे, जाऊ बघायच्या, अरे याच्या गुडघ्याला लागले, अरे याच्या कोपराला लागले, तिकडे लागले, तिकडे माती लागली आहे। मग जिजाऊ काय करायच्या, त्यांना असं म्हणायच्या का, हे असं काही खेळायचं नाही बरं का? कसे खेळ खेळायचे, गादीवर बसून खेळ खेळायचे, सतरंजीवर बसून खेळ खेळायचे, असं म्हणायच्या का? त्या काय म्हणायच्या, याला उलट शाबासकी द्यायच्या, त्या विचारायच्या कुणाचा जय झाला। मग शिवबाराजे सांगायचे, आमचाच जय झाला, भगव्याचा जय झाला। जिजाऊ त्याची पाठ थोपटायच्या, स्वच्छ करायच्या, त्यांना दूध प्यायला दिले असतील, बदाम खायला दिले असतील, जे काय असेल ते द्यायच्या। म्हणून असे धाडसाचे खेळ जेव्हा खेळून शिवाजीराजे यायचे तेव्हा जिजाऊ त्यांना प्रोत्साहन द्यायच्या। कधीच त्यांनी अडवलं नाही, प्रोत्साहन म्हणजे एनकरेज करायचं। जिजाऊ त्यांना एनकरेज करायच्या की हा असेच खेळ खेळले पाहिजेत। कारण काय, पुढे जाऊन काय करायचंय शिवाजीराजांना, लढाई करायचे, आदिलशहाशी लढायचंय, मोगलांशी लढायचंय। त्यामुळं शरीर कसं झालं पाहिजे, मजबूत, आणि मन कसं झालं पाहिजे, कणखर। त्यासाठी असे खेळ खेळलेच पाहिजे। आणि मग मन कणखर होण्यासाठी जिजाऊ त्यांना गोष्टी सांगायच्या। काय गोष्टी सांगायच्या, की रावणानी सीतेला पळवून नेलं, आणि रावणानी सीतेला पळवून नेल्यानंतर राम काय करत बसला, रडत बसला, माझ्या बायकोला पळवून नेलं। त्यांनी काय केलं, त्यांनी वानरांचं सैन्य जमा केलं आणि सीतेला जिथे पळवून नेऊन ठेवलं होतं त्या लंकेचा शोध लावला, त्या लंकेवर आक्रमण केलं आणि ज्या रावणाने सीतेला पळवून नेलं होतं त्याचा वध केला, त्याचा नाश करून। हे सांगायच्या, त्या महाभारताची गोष्ट सांगायच्या। महाभारतामध्ये दुर्योधन आणि दुःशासन यांनी काय केलं, पांडवांची जी पत्नी होती द्रौपदी, त्या द्रौपदीचा अपमान केला। मग त्याला काय शिक्षा दिली दुःशासनाला आणि दुर्योधनाला, दुःशासन आणि दुर्योधन या दोघांनाही भीमानी मारून टाकलं। ही गोष्ट जिजाऊ राजांना सांगायच्या, म्हणजे आपण स्त्रियांचा सन्मान राखला पाहिजे आणि जर कोणी ह्या देशामध्ये स्त्रियांचा अपमान करत असेल तर त्याला अशीच शिक्षा दिली पाहिजे, हे जिजाऊंनी राजांना शिकवलं। हळूहळू राजे मोठे झाले आणि मग ते पुण्यामध्ये आले। पुणे ही त्यांची जहागिरी होती। पुण्यामध्ये कोणी कसबा गणपतीचं मंदिर पाहिलंय का? तर जिजाऊ आणि शिवाजीराजे जेव्हा पुण्यात आले तेव्हा ते पहिल्यांदा कुठे गेले, या कसबा गणपती मंदिरात गेले। तेव्हा मी बघितलं मंदिराला जी तटबंदी आहे छोटीशी, ती सगळी पडलेली होती, जे लाकडी खांब आहेत
त्यातले निंबे पडलेले होते, निंबे उभे होते, वर छप्पर नाही, गाभारा तेवढा होता, आतमध्ये मूर्ती होती, बाकी सगळं मंदिर उद्ध्वस्त झालेलं होतं, तटबंदी उद्ध्वस्त झाली होती. जिजाऊनी जाऊन गणपतीची पूजा केली आणि ताबडतोब कारागिरांना बोलवलं. तिथले जे पाटील होते झांबरे पाटील त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आपला देव जर अशा स्थितीमध्ये असेल तर आपलं काय होणार, आपलं मंदिर आधी छान स्थितीमध्ये असेल पाहिजे. सगळ्यांना बोलवलं, त्यांना सोन्याच्या मोहरा दिल्या आणि काम सांगितलं की पहिल्यांदा हे मंदिर व्यवस्थित करायचं. सगळेजण कामाला लागले आणि मंदिराचं बांधकाम सुरू झालं. त्यांनी शेतकऱ्यांना बोलवलं, त्यांना विचारलं तुम्ही तुमच्या शेतात काय लावता. बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही शेतात काहीच लावत नाही. अरे असं कसं काय, हा त्यांना पण हाच प्रश्न पडला. ते म्हणाले असं का, म्हणाल्या झालंय असं आमच्या शेतांमध्ये कोले लांडगे एवढे झालेले आहेत की आम्हाला तिकडे जाताच येत नाही. तिकडे गेलं तर कोल्हे आमच्या अंगावर येतात, चावतात, फाडून खातात. लोकांना कोल्हा म्हणजे कुत्र्यासारखा मोठा प्राणी असतो आणि लांडगा हा त्याच्यापेक्षा मोठा. हा कोल्हा म्हणजे फॉक्स आणि लांडगा म्हणजे गुल आहेत तिकडे. मग जिजाऊनी काही तरुणांना बोलवलं, त्यांना तलवारी दिल्या, भाले दिले आणि त्यांना सांगितलं ही शस्त्र आहे. ही शस्त्र कशासाठी आहेत, जंगलात जायचं, शेतांमध्ये जायचं आणि तुम्हाला जेवढे फॉक्स जेवढे वुल्फ दिसतील त्यांना काय करायचं, मारून टाकायचं आणि त्यांची शेपटी कापायची. काय कापायची, टेल. शेपटी कापायची आणि शेपटी घेऊन यायची माझ्याकडे. माझ्याकडे एक शेपटी आणली की तुम्हाला एक सोन्याची मोहर मिळणार. काय मिळणार, दहा शेपट्या आणल्या तर अरे सगळ्यांना आनंद झाला. वा वा बघा आपली जिगवू कसे आहेत, बक्षीस देणार सगळे खुश झाले. त्यांनी लगेच गट तयार केले तरुणांचे, ग्रुप. तुमचा कसा ग्रुप आहे, ग्रुप वन ग्रुप टू. हा आणि गेले सगळे जंगलामध्ये फिरायला, कोल्हे पकडायचे, लांडगे मारायचे, त्यांच्या शेपट्या कापायच्या आणि काय करायचं, जिजाऊंच्याकडे घेऊन यायचं, शेपट्या मोजायच्या आणि तेवढी नाणी सगळ्यांना सोन्याची नाणी पण मिळाली. आणि हळूहळू पुण्याच्या परिसरातली जे सगळे कोल्हे लांडगे सगळे नष्ट झाले. मग आता शेतकऱ्यांना विचारलं, आता तुमच्या शेतात कोल्हे आहेत का, नाही. आता लांडगे आहेत का, मग आता तुम्हाला शेतात जायला काही भीती आहे, नाही. मग आता जावा शेतात, शेत लावा, भरपूर पिकवा, म्हणजे सगळेजण श्रीमंत होतील. मग सगळे शेतकरी शेतांमध्ये जायला लागले, अन्न पिकवायला लागले आणि हळूहळू सगळ्यांच्या घरी धान्याचा साठा व्हायला लागला, सगळे श्रीमंत व्हायला लागले. असं होता होता शिवाजी महाराजांचं वय झालं 10 वर्ष. किती झालं, 10 वर्षाचं कोण आहे तर एवढे सगळे 10 वर्षाचे हात खाली. तर 10व्या वर्षी काय केलं माहितीये का तुम्हाला, शिवाजी महाराजांचं काय केलं 10व्या वर्षी, लग्न केलं. काय केलं, त्यावेळेला अगदी लहानपणी लग्न करायचे. त्यामुळं जिजाऊंनी काय केलं, ते 10 वर्षाचे झाल्यानंतर एक सईबाई नावाच्या, फलटण नावाचं गाव आहे, ते निंबाळकर होते, त्यांच्या सईबाईशी त्यांचं लग्न केलं. आणि हळूहळू शिवाजी महाराज हे पुण्याचा राज्यकारभार शिकायला लागले. ते इकडच्या या परिसरात यायचे, आपण तिकडे आहोत ना आता बसलेलो, तिकडं पण ते आले असतील. सगळ्या भागामध्ये ते फिरायचे आणि फिरून काय करायचे. आता हा किल्ला दिसतोय, बरोबर आहे ना, हा किल्ला कुठला, ह्या किल्ल्यावर जायचा रस्ता कुठून आहे बरं. शिवाजी महाराज आले की काय करायचे, आपल्या मित्रांबरोबर बघायचे की याला जाण्याचा राजमार्ग कुठला, म्हणजे एखादं राजाचं सैन्य आलं तर ते इथं कुठल्या रस्त्याने जाईल बरं, हे बघायचे. ठीक आहे, आणि चोर वाटा शोधायचे, म्हणजे काय, सिक्रेट. हा सिक्रेट, याला जाण्यासाठी सिक्रेट मार्ग कुठला, जो ऑथराइज मार्ग आहे तो पण बघायचा आणि सिक्रेट मार्ग बघायचा. आणि ह्या तोरणा कोणाच्या ताब्यात होता, आदिलशहाच्या होता. मग आदिलशहा काय फक्त वरच सैन्य ठेवणार आहे का,
तर तो खाली सुद्धा कुठे कुठे त्याला आउटपोस्ट म्हणतात ना, अशा छोटे छोटे ठेवणार आउटपोस्ट. मग तटबंदी, दरवाजे, दरवाज्यावर किती सैन्य आहे, तटबंदीवर कुठे कुठे काय काय सैन्य आहे, हे सगळं ते बघायचे. इथून जर वर जायचं असेल आणि वाटेत तहान लागली आपल्याला, समजा तर तहान लागली तर पाणी कुठे मिळेल, ह्या वाटेत कुठे असं ठिकाण आहे की जिथे आपल्याला पाणी मिळेल ते बघायचं. जर लपून बसायचं असेल, समजा अंधार पडेपर्यंत लपून बसायचं आणि अंधारात वर जायचं असेल, तर मग लपून कुठं बसायचं की जेणेकरून शत्रूच्या सैनिकांना आपण दिसणार नाही, अशी ठिकाणं कुठं आहेत, सगळे शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र शोधायचे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची माहिती का, मित्र जमवायचे. काय करायचे, हा खेड्यापाड्यांमध्ये गेल्यानंतर जी मुलं असायची, कोणी खेळणारी असायची, कोणी चाळशी असायची, कोणी हुशार असायची अभ्यासात, अशा सगळ्या मुलांशी शिवाजी महाराज स्वतः जाऊन ओळखी करून घ्यायचे. अनेकांचं कसं असतं, मी खूप मोठा आहे, मी सरदाराचा मुलगा आहे, मी श्रीमंताचा मुलगा आहे, मग तो काय करतो, दुसऱ्याशी जाऊन ओळख करून घेत नाही. तो म्हणतो मी फार मोठा आहे, मी काही कोणाची मैत्री करणार. पण खरी श्रीमंती कशामध्ये असते, खरी श्रीमंती मैत्रीमध्ये असते. त्यामुळे शिवाजी महाराज त्यांची मैत्रीची श्रीमंती वाढवत होते हळूहळू हळूहळू. या पुण्याच्या परिसरात जी 12 मावळं आहेत ना, तरी या सगळ्या मावळांमध्ये प्रत्येक गावांमध्ये शिवाजी महाराजांचे मित्र झाले, त्यांना ओळखणारी माणसं ही प्रत्येक गावांमध्ये झाली. आणि सगळ्या गावचे लोक म्हणायला लागले की शहाजी राजांचा मुलगा म्हणजे फार पराक्रमी आहे, फार प्रेमळ आहे, असं सगळे जण म्हणायला लागले. आणि त्यात त्यांना शहाजी राजांनी बेंगलोरला बोलवून घेतलं. बेंगलोर कुठे आहे, बंगलोर कुठे आहे, तर शहाजी राजे त्यावेळेला बेंगलुरूला राहत होते. तिथं त्यांचा खूप मोठा वाडा होता. पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा जो वाडा होता त्याचं नाव होतं लाल महल. काय नाव होत, आणि बेंगलुरूला जो शहाजी राजांचा वाडा होता त्याचं नाव होतं ललित महल. काय नाव होत, त्या ललित महल मध्ये ते राहायचे, एखाद्या राजाप्रमाणे राहायचे. एखाद्या देवळात कसा चौघडा असतो ना, सकाळी मंगळ वाद्य वाजतात ना, तशी शहाजी राजांच्या वाड्यात सुद्धा चौघडा वाजायचा, नगारा वाजायचा. आणि शहाजी राजे हे पूर्ण कर्नाटकावर प्रभुत्व घेऊन होते. तिथले सगळे राजे हे शहाजी राजांना मानायचे. तर शहाजी राजांनी शिवाजी राजांना तिकडे बोलवून घेतलं. बघा आता बंगळूर इथून इतकं लांब आहे नाही का, मग इथून जाताना त्याने काही भीती नसेल, वाटेत कोणी शत्रू आक्रमण करेल, लढाई करेल, अशी भीती वाटली असेल ना. पण शहाजी राजे हे आदिलशहाचे सरदार होते आणि शिवाजी राजे हा त्यांचा मुलगा होता, आणि हे सगळं राज्य जे होतं ते आदिलशहाचंच होत. त्यामुळं शिवाजी राजे आणि जिजाऊ जेव्हा पुण्याहून बेंगलोर पर्यंत गेले तेव्हा त्यांना संरक्षण कोणाचं होतं, आदिलशहाचंच होतं. त्यामुळे त्यांना काही भीती नव्हती, कारण ते शहाजी राजेंचाच मुलगा होते. ते तिथं गेले आणि तिथं गेल्यानंतर शिवाजी राजांचे एक मोठे भाऊ होते, त्याचं नाव होतं संभाजीराजे. संभाजीराजे आणि शहाजीराजे यांनी त्यांना खूप गोष्टी शिकवल्या. काय शिकवलं, की आपले जे शत्रू आहेत ना, आदिलशहा हा कसा वागतो, तो आक्रमण कसं करतो, त्याच्याकडे सैन्य किती आहे, तो लढाया कशा करतो, त्याच्याकडे तोफा कुठल्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या. आणि ते विजापूरला त्यांना घेऊन गेले. विजापूर कसं होतं माहितीये का, विजापूर असा किल्ला नव्हता, डोंगरी किल्ला नव्हता, विजापूर हा जमिनीवरचा किल्ला होता. आणि त्याला 7 तटबंदी होत्या. किती, म्हणजे आधी एक खंदक, खंदकाच्या नंतर एक तटबंदी, त्या दरवाजा उघडून आत गेलं की दुसरी तटबंदी, तिसरी, अशा 7 तटबंद्या. आणि आतमध्ये 12 मोठ्याच्या विहिरी होत्या. मोठ म्हणजे काय माहितीये तुम्हाला, हा विहिरीचं पाणी काढण्यासाठी जी सगळी यंत्रणा बसवली असते, पुली असते, रोप असतो, त्याला मोट म्हणतात. आणि 2 बैल हे ती मोट ओढत असतात, म्हणजे बैल पुढे जातात, पाणी बाहेर येतं, ते ओतलं की बैल पुन्हा मागे येतात आणि पाणी ती मोट असते ती आत खाली बुडते आणि त्याचं पुन्हा पाणी वर खेचलं जातं. तर तिथल्या विहिरी इतक्या मोठ्या होत्या की तिथं 12 जोड्या
बैलांच्या लावायच्या. म्हणजे असे मोठे किती होते तिथं, एका विहिरीला 12 मोठी, एवढ्या प्रचंड विहिरी तिथं होत्या. पण सगळ्यात घाबरवणारी तिथं गोष्ट काय होती, तिथे होत्या दोन तोफा होत्या. एक मुलुक मैदान आणि एक लांडा कसाब, अशा दोन मोठ्या तोफा होत्या. आजही जरी आपण गेलो विजापूरला तरी त्या तिथं आपल्याला बघायला मिळतात, खूप मोठ्या तोफा आहेत त्या तिथे. आणि त्या तोफांचं तोंड हे मगरीसारखं आहे, पितळीच्या बनवलेल्या असतात त्यातून, त्याचं तोंड मगरीसारखं आहे. अशा तोफा तिथे शिवाजी महाराजांनी सगळं काही बघितलं, तोप म्हणजे कॅनन, तर सगळं बघितलं. आणि शिवाजी महाराजांना अगदी वाईट वाटणारी एक गोष्ट तिथं दिसली, शिवाजी महाराजांना बिलकुल आवडायची नाही अशी एक गोष्ट त्यांना तिथं पाहायला मिळाली. ते काय होत, तिथं दोन प्रकारची दुकानं होती. एक प्रकारची दुकानं अशी होती की तिथं गाईचं मांस विकलं जायचं, गाईचं मांस, गाईला कापून मांस लटकवून ठेवलेलं असायचं. ते बघून शिवाजी महाराजांना अतिशय दुःख झालं आणि राग आला. आणि दुसरं ही सगळ्यात वाईट गोष्ट होती ती म्हणजे तिथं बायकांना विकण्याची दुकान होती. कुठून कुठून पळून आणलेल्या महिला हे सरदार लोक हे पैसे देऊन त्या बायकांना विकत घ्यायचे. ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतर शिवाजी महाराजांना इतका राग आला की हे ज्याच्या राज्यामध्ये हे चालतं ते राज्य संपवायचं आपण आणि आपलं राज्य आपण स्थापन करायचं. जिजाऊंनी त्यांना जे शिकवलेलं होतं लहानपणापासून ते ह्या विजापूरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मनामध्ये ठाम झालं की आपण हे संपवायचं, आपल्या देशामध्ये बायकांना पळवणारे आणि गायींना कापणारे लोक असता कामा नाही. त्यांनी निश्चय केला आणि विजापूरहून ते परत आले. याच भागामध्ये परिसरामध्ये एक रायरेश्वर नावाचं मंदिर आहे. काय नाव आहे? त्या रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराज आपल्या सगळ्या मित्रांना घेऊन गेले आणि आपण आपल्याला आईनी काय शिकवलं होतं ते सगळं सांगितलं, आपण विजापूरला काय बघितलं हे सगळं सांगितलं. आणि सगळ्या मित्रांना विचारलं, आपण सगळ्यांनी हे सगळं बघत राहायचं का बदलायचं, आपण याच्यावर उपाय काढायचा का, का आपण मुळमुळ रडत बसायचं. सगळे मित्र त्यांना काय म्हणाले, मुळमुळ रडत बसायचं म्हणाले, काय म्हणाले सगळे मित्र म्हणाले, आपण हे बदलायचं, आपलं राज्य निर्माण करायचं. कुठलं राज्य? हिंदवी स्वराज्य. काय करायचं? म्हणून सगळ्यांनी ते रायरेश्वराचं म्हणजे शंकराचं मंदिर आहे, सगळी मुलं त्या शंकराच्या भोवती बसले आणि शंकराच्या पिंडीला हात लावला आणि सगळ्यांनी शपथ घेतली. काय शपथ घेतली? की आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू. त्याला काय म्हणतात? हिंदवी स्वराज्याची शपथ. आता एक 5 मिनिट मी आपल्याला प्रश्न विचारायला देतो आणि मग आपण पुन्हा तोरणा किल्ल्याकडे येणार आहोत. मागाशी कोणकोण मला प्रश्न विचारत होते ना, मला गोष्टीच्या ओघात सांगता येत नव्हतं, तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. हा सर, पहिल्यांदी ते सांगितलं होतं तुम्ही की ते चार जणांना आदिलशाहच्या दरबारात मारलं होतं, तर तेव्हा मग जिजाबाई कुठे होत्या? त्यावेळेला जिजाबाई ह्या इकडे होत्या, शिवनेरीवर होत्या. त्यांच्याबद्दल संशय होता आदिलशहाला की हे आपल्या विरुद्ध फितुरी करून मोगलांना जाऊन मिळतील असं ते निजामशहाचे कान भरले होते की हे सोडून जाणार आहे असं त्यांना सांगण्यात आलं होतं, म्हणून त्यांना मारून टाकलं. हा निजामशहाचा आणि मोगलांचा धर्म एकच होता, पण ते पण एकमेकांचे शत्रू होते. निजामशहा आणि मुघल, आदिलशहा आणि मुघल हे सुद्धा परस्परांचे शत्रू होते. खाली बसून सगळे तयार उठायचे एकदम. हिने जो प्रश्न विचारला ना हा महत्वाचा आहे, बघा जरा सगळ्यांनी ऐकून घ्या. तिने काय विचारलं की जेव्हा पुण्याहून बेंगलोरला शिवाजी महाराज गेले त्यावेळेला त्यांना आदिलशहाची भीती नव्हती, त्यांना प्रोटेक्शन होतं का? तर तो पर्यंत
आदिलशहाला हे माहिती नव्हतं की शिवाजीराजे हे आपले शत्रू आहेत. कारण शिवाजीराजे काय एक लहान मुलगा होता, त्याच्याबरोबर काही थोडेफार मित्र होते, त्यांनी लढाईचं शिक्षण घेतलं होतं. आणि त्यांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाकडेच नोकरी करत होते, त्याचेच सरदार होते. त्यामुळे आपल्या सरदाराचा मुलगा हा आपला शत्रू आहे असं काही आदिलशहाला वाटायचं कारण नाही. त्यामुळे जेव्हा ते पुण्याहून बेंगलोरला गेले तेव्हा आदिलशहाला असं वाटण्याचं काही कारण नाही की हा आपला शत्रू आहे. तोपर्यंत त्याला हे माहिती नव्हतं की हे आपल्या विरुद्ध बंड करणार. अजून हा ते तुम्ही विधीचं जे म्हटलेलं मला कळलं नाही. आता आपण जर पाणी काढायचं आपल्याला विहिरीचे पाण्याचे कुठून येतं, पंपाचं बटन दाबतो आपण आणि येतं. पूर्वी इलेक्ट्रिसिटी होती का? पूर्वी काय होतो, एक पुली असायची विहिरीची, अशी गोल मोठी असेल त्याला अशा पुली बसवलेल्या होत्या. बारा रोप होता आणि त्या रोप अशा राहत होत्या. बसून घेऊ आपण, पुन्हा पुढच्या गोष्टीला सुरुवात करू. आपल्याला तोडण्याची गोष्ट ऐकायची होऊ शकते का थोडं आदिलशाही भाग होता तिकडे मुलगा इकडे सिट डाऊन अन्वी बस खाली थोडं मागे सरकू बस ती बसेल ना खाली जागा मोकळी ठेवा कोणी सांडवलं पाणी ठीक आहे बस.